कोणत्याही याच्यामध्ये आपण ज्याला साथ दिली आहे त्याला 100% साथ दिली आहे. संजीव भाऊसाहेबांना आम्ही सांगितलं होतं आमचे सहा आहे होतो भाऊ, तुम्ही सहा, तुम्ही चार कसा लाय तुम्ही लया, त्यांनी बी कलाकार आहेत ते बी पवार आहेत ना. आणि पवार कसं आहे की चावी ती कधी बी झाला ती त्यांनी बरोबर काँग्रेसवाले पटवले. उठोबा पठोबाचा एक माणूस पटवला आणि अशी मिसळ तयार झाली. आणि हे 11 मत घेऊन पाहुण्याला पाडून आले साधा हे पाडलं मी का पाहुणा सापडला काका तुझे याला पाडलं. विशेष यांनी जर 4 मत फेडरेशन मध्ये त्यांना दिले असते तेव्हा भीते पडले नसते. आणि यांनी डाव ठेवून म्हणून कॅमेरा मोबाईलच्या कॅमेरा दाखवून आणले किशोर मत असे दाखवले त्यांनी विजय असे दाखवले की बघा तुम्हाला डाऊट नको याला की मग यायला मी मत दिले नाही. हे बघा मी बोत हे बोरवलेला दिलेले बोरवले ना राणे राणेला दिले आहे लेवा पाटील लेवा पाटील. इमानदारी असते राजकारणामध्ये असं चालत नाही ना जातपर्ण पातपर असं काही नसते. त्यामुळे हे लोक जे उल्लू बनवतात दुसरं काही भांडवल नाही आता. मग हे काहीतरी साफ सोडायचा गल्लीमध्ये बाकी कार्यकर्ते काही नाही. अख्खं फेडरेशनचे मला माहिती सगळ्यांच्या की जबाबदारी सण दुकान चालू आहे फेडरेशनमध्ये काय सुशिशी बेरोजगार बरोबर काम देते का सगळ्या चाव्यांच्या खिशात आहे मला सांगा ना तुम्ही सगळ्या फेडरेशनच्या चाव्या. एक मास्टरचा पगार दिला सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजच्या मास्टरचा माहिती शपथ आहे. गुलाबराव संस्थेचे 9 करोड रुपये फेडरेशनचे काढून घेतले स्वतः खाऊन गेले तरी डर येत नाही. दवाखान्यामध्ये पेशंट गेला आमचा किशोर आहे पश्चाण्याचा सरपंच माझा कार्यकर्ता येतो सरपंच त्यांचा 15 वर्ष झेंडे लावले पेशंट आण माझ्याकडे आण तुझ्या वडील आण वडील 1.5 लाख रुपये काढले बिल 1.5 लाख तर ते काय म्हणते पिले म्हणे ते गुलाब पाटीलकडे तसं नाही कार्यकर्ता जर आजारी असला ना तर साला त्याच्याकरता काही कोण टाकेल गुलाबराव पाटील असा गुलाबराव पाटील लाख रुपये बी लागत असते ना तर कोणाच्या पाया पडेल खिशातून नाही देणार भरेल जाईल कोणाच्या बी दरवाज्यात पाया पडेल कुठेही जाईल पण माझ्या कार्यकर्त्याला वाचवण्याचा 100% प्रयत्न करेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.